आणि यानंतरची आताची सर्वात मोठी बातमी आपण बघणार आहोत. अँटी लिया समोर गाडी पार्क करणाऱ्याचा व्हिडिओ समोर आलेला आहे. न्यूज 18 लोकमतकडे हा व्हिडिओ आहे. कारच्या मागच्या बाजूनं हा ड्रायव्हर पळून गेल्याचं या व्हिडिओमध्ये दिसतंय. जवळपास पहाटे 3:30 वाजेपर्यंत ड्रायव्हर गाडीतच होता आणि या चालकाचा या ड्रायव्हरचा आता सध्या पोलिसांकडनं शोध सुरू आहे. पिक्रोळीमधनं ही गाडी चोरीला गेलेली होती आणि त्यानंतर गाडी पार्क करणाऱ्याचा व्हिडिओ आता समोर आलेला आहे. आताची ही सर्वात मोठी बातमी आपण बघत आहोत. न्यूज 18 लोकमतकडे हा व्हिडिओ आहे. आपण आपल्या स्क्रीनवर सध्या हा व्हिडिओ पाहत आहोत. मागच्या बाजूनं ड्रायव्हर पळून गेल्याचं देखील यामध्ये बघायला मिळत आहे. जवळपास 3:30 वाजेपर्यंत ड्रायव्हर गाडीतच होता. ड्रायव्हर नेमका कोण होता याचा शोध आता पोलिसांकडनं घेतला जातोय. काल मुंबईत सापडलेली स्फोटकं हा एक गंभीर प्रकार आहे. राज्यात कायदा आणि सुव्यवस्था बिघडल्याचं ढळढळीत उदाहरण आहे आणि कालची घटना म्हणजे काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं सरकार प्रस्थापित झाल्याचं चिन्ह आहे. कारण यापूर्वीच्या आघाडी सरकारमध्ये बॉम्बस्फोटासारख्या घटना घडत होत्या. आमच्या सरकारची कायदा सुव्यवस्था आतापर्यंत कायम होती आणि कालच्या घटनेनं हे सरकार प्रस्थापित झालंय हे सिद्ध झालंय असा आरोप आता भाजपतर्फे करण्यात आलेला आहे. काल मुंबईमधल्या कारमायकल रोडवरती जी स्फोटकं सापडली ही अत्यंत गंभीर घटना आहे आणि राज्य सरकारच्या कायदा सुव्यवस्था राखण्याच्या अपयशाचा हा ढळढळीत पुरावा आहे. आणि दुसरा याचा अर्थ असा आहे की महाराष्ट्रामध्ये काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसचं सरकार हे खऱ्या अर्थाने आता प्रस्थापित झालं असं म्हणता येईल. कारण राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेसच्या 15 वर्षांच्या राजवटीमध्ये मुंबईमध्ये सातत्याने बॉम्बस्फोट होत होते. आमच्या सरकारच्या काळामध्ये आम्ही हे सगळे प्रकार मोडून काढले, त्याला आळा घातला. आम्ही जी व्यवस्था निर्माण केली ती त्याचा परिणाम आतापर्यंत राहिला. परंतु आता काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसची व्यवस्था प्रस्थापित झाल्यामुळे मुंबई पुन्हा एकदा असुरक्षित झालेली आहे.